श्री भब श्री विवेकानंदजी महाराज साकोळकर यांचं भव्य आणि दणदणीत कीर्तन तुम्हाला या व्हिडिओत बघायला भेटेल. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. त्याचा नाम काम संपतो, त्याचा नाम
कामदान क्रोधदान लोभदान प्रत्येक महाराज सुद्धा मोठमोठ बुडल्या द्या, पक्षासारखं बुडल्या द्या, दादांना धुरी पसरू द्या. प्रत्येक आज भक्तीमध्ये मार्केटमध्ये पातळीकरण झालं, शुद्ध परमार्थ राहिला नाही, शुद्ध भक्ती राहिली नाही, आमच्या ताकद राहिली नाही, आम्ही फक्त पैशासाठी बिझनेस करू बाबा म्हणून आज कीर्तनाचा धंदा करू केला. आणि कीर्तनाचा धंदा वृद्ध करत असेल तो कीर्तन करत असेल, भजन करत असेल. संत रुक्मिणी महाराज भजन करणे गोंगाळ वाणी, कीर्तन करून जर पैसे मागून घेत असेल, कथा करून जर किंमत ठरून कथा करत असेल, त्याला गती कुठे चालू झाला. श्वान शुक्र एवढी रूप देतो एवढी तुम्हाला का शुक्र माहित कुत्र शुक्र माझ्या पकडता नाही संतांचं वाणी. एक जर परमात्मा शुद्ध करायचा असेल तर परमात्मामध्ये येतो, परमात्मा पवित्र करायचा असेल तर परमात्मामध्ये येतो. जर स्वार्थ ठेवून लोभ ठेवून मोह ठेवून जर परमात्मा करत असाल परमात्मामध्ये खेळ नव परमात्मा हा नव्हे परमात्मा कलियुगामध्ये आनंद घ्यायचा.
असेल, आनंद घ्यायचा असेल, आनंद लुटायचा असेल तर प्रपंचामध्ये नाही तर परमार्थामध्ये आनंद आहे. कुठं आनंद आहे महाराज? परमार्थामध्ये आनंद आहे. आनंद या, इथं या, इथं यानंतर असं बसू नका. काय बी टेन्शन असू द्या, इथं प्रकृती करा कदा इथं. केवळामध्ये असा चेहरा नाही आहे. आनंद घ्या. दुष्काळ फुगवा हिपघा कोण इथं कसं या? आनंद आहे. गाऊ नाचू कसं? आनंद. आनंद जिथे आनंद आहे तिथं परमात्मा. जिथे आनंद आहे कोण आहे? आनंद रूप. ऐका, आनंद रूप हे परमात्माचं रूप आहे. सत्य चित्त आणि आनंद ठिकाणा भावी सत्य भगवंताचा नाम. चित्त आपलं चित्त निर्माण करत हे भगवंताचं नाम आहे. आनंद देत आनंद घेत त्याचं नाव काय आहे? देव. तो आनंद आनंद आहे तिथं परमात्मा, तिथं देव आहे. चला पण कलियुगा माझी काय चाल आहे? काय चाल आहे? भजन हे कोण सांगतात? संत सांगतात. काय फायदा होतो? ऐका लक्ष्मण म्हणे करा हो भजन तुट देवंद माझ्या लक्ष्मणाला प्रमाण देतात, प्रमाण देतात. का देतात? कारण माझ्यापाशी आविष्या होती. केव्हा होती? भजनाच्या अगोदर. ज्या दिवशी मला भजनाची गोडी लागली, ज्या दिवसा मी भजन करायला चालू केलो, ऐका अनुभव. भजनाचा फायदा ऐका. ज्या दिवशी मी भजन करायला लागलो तेव्हा फायदा झाला. तुटती बंधन अविद्या. अविद्या म्हणजे अज्ञान आहे. प्रपंचाबद्दल प्रपंच खरा म्हणणे हे खरं माझं म्हणणे हे अज्ञान आहे. सगळं माझं माझं म्हणणे हे अज्ञान आहे. याचे बंधन तोडत. काय तोडत महाराज? फक्त काय करतं भजन? याचे बंधन तोडत. मायेचे बंधन, ममतेचे बंधन, विकाराचे बंधन जे तोडले जातात त्याचं नाव भजन आहे. एका संतान महाराज देवाचं भजन करायला लागलं आणि भजन करता करता त्याची वृत्ती पालटून गेली. वृत्ती पालटून काय फायदा आहे? काय फायदा भजनातून? मानसाची वृत्ती विकायली असते तर निर्विकायली होते त्याचं नाव भजनाचं फळ आहे. जन्मोजन्मी फायदा आहे. पण भजनाचा फायदा आहे का?
साधा साधा इथून शुभाच म्हणा. तुम्ही केलेलं भजन कधी फायदा त्याच्या ठेवा दादा. काही करा, या मंडपामध्ये या. इथं कोण या? आणि लहान या, मोठा या, गरीब या, श्रीमंत या, ऐकून ऐकून ऐकणारे सुधरले. ऐकून ऐकून ऐकणारे सुधरले, सांगणारे बिघडले. ह्यानं बाहेर सांगत 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 फिरला. ह्यानं बाहेर सांगण्याच्या नादामध्ये घरातले माणसं बिघडून दिली. बाहेरचे माणसं सुधरले पण घरातले माणसं सुधरले नाही. कळलंच ना? ह्यानं बाहेरच्या पोरालाच म्हणायचं या भजनाला. एकाला म्हणलं मी, या पोर याय भजनाला, याय भजनाला म्हणालो. तुमच्या पोरवाला आमचे पोरं ऐकते ना. घरची फी ना. परमात्मा आधीच आपलं स्वतः सुधराव. आज आम्ही स्वतः वागावं, घरातल्या आधी आमची हुकूमत आमच्या कुरावर चालावं. कुणावर किलत कधीच ऐकत नाही. म्हणून मला तात्पर्य असा, इथं सगळ्याच या म्हणजे आम्ही चिंतन करा. विद्वान या, पंडित या, असं काय म्हणलं मी. कोण या? आणि सगळ्याच या रे, मोठे लहान थोर, मोठे या, लहान या, गरीब या, श्रीमंत या, स्त्री या, पुरुष या, पापी या, पुण्यवंत या, पट्टी देणारे या, न देणारे या. काबरची पट्टी दिली, काबरची कदम आलो असं म्हणलं मी. इमानदार सांगा तुम्ही, ती पट्टी देणार कमी युवकाची जास्तीमध्ये म्हणलं नाही. पट्टी देणारे या, न देणारे या, अन्नदान करणारे या, न करणारे या, खाणारे फुगत खाणारे मी या. सर्वात येते आहे अधिकार. ऐकायचं आणि कलियुगी उद्धार वचन ऐका. कलियुगामध्ये उद्धार गुरुच्या फोकांना. आणि कधी गुरुच्या मठात सेवा केला नाही. नाश होय कसा होतो लक्ष मारा मी स्वच्छ दादा. गुरुच्या मठामध्ये फक्त धान्याचं काम केलं, पूजा कधी केला नाही पण धान्याचं काम केलं. म्हणून देवळात या पशुपतीनाथाचे व्रत करावा. तुझ्या गाव करा एक लोटा जल हटा. चांगली गोष्ट आहे. पंडित कृष्णान हा कमल लावला. चांगली गोष्ट आहे. मी म्हणे याच्याबद्दल सांगेन. पण पूर्वी आम्ही सांगत होतो की आता नवीन नाही पण कोण ऐकत नसतो. त्याने काय केला पंडित कृष्णान? अगोदर तुम्हाला फायदा सांगेल. काय सांगेल? आधी लोक फायदा बघतात. फायदा सांगितला बरोबर त्या बाया. पशुपतीनाथाचं व्रत कोण घेतलं नाही? कोण घेतलं? पार्वतीनं घेतली. ऐकता, पशुपतीनाथाचं व्रत पार्वती मातेनं माझा भगवान शिव परमात्मा पती प्राप्त व्हावा म्हणून तिनं व्रत केली. पण सांगू तुम्हाला, कृष्ण भगवान परमात्मा महाराज संतान प्राप्त व्हावी म्हणून माझ्या कृष्णानं सुद्धा भगवंताचे मार पशुपतीवर धारण केले. मान्य आहे